जे गुडबोले मराठी विरामचिन्हांच्या भाषेतही किती प्रभावी बोलतात याची आपणा सर्वांना जाणीव आहे. संगीत क्षेत्रातला त्यांचा अभ्यास आणि रुची नादवेद पुस्तकाच्या रूपाने आपल्याला परिचित आहेच. अच्युत गोडबोले आणि सुलभाताईंच्या संकल्पनेतून साकारलेला हा नादवेद कार्यक्रम खरंच आपणा सर्व रसिकांसाठी एक खरंच खूप चांगली पर्वणी आहे. आपण कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून हा भाग सगळा देत आहोत. आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे, आपल्याला सगळ्यांना त्यांना ऐकायचं आहे. तरी सुद्धा एवढा प्रवास करून आलेल्या सगळ्या कलाकारांचा आपण आपल्या नांदेडकरांच्या वतीने स्वागत करणार आहोत. सर्वप्रथम अच्युत गोडबोले सरांचं निकष थिटे पडतात. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे श्री अच्युत गोडबोले. मुंबईच्या IIT चे केमिकल इंजिनियर, पदव्युत्तर काळात आदिवासी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी आशियाना ही गतिरुद्ध मुलांसाठीची ऑटिस्टिक मुलांसाठीची शाळा चालवण्यात पुढाकार घेतला आहे. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये 30 वर्षांहून अधिक काळ जगन्मान्य कंपन्यांमध्ये त्यांचा अनुभव आहे. त्यांची अनेक विषयांवरची सखोल अभ्यास असलेली पुस्तके प्रकाशित आहेत. काही पुस्तकांचा चिनी भाषेसह अनेक भाषांमध्ये अनुवाद, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काही पुस्तकांची क्रमिक पुस्तके म्हणूनही शिफारस झालेली आहे. नादवेद या राजहंस प्रकाशित पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार, त्याचबरोबर इतरही अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचं अर्थात नावाचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. IBM कडून 3 पुरस्कार मिळाला आहे. उद्योगरत्न पुरस्कार सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल पंतप्रधानांकडून 2 पारितोषिक मिळाले. पंडित भीमसेन जोशींच्या हस्ते कुमार गंधर्व पुरस्कार आणि IIT तर्फे डिस्टिंग्विश्ड अल्युमिनियस हा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे. आणि अनेक क्षेत्रांतील अतिउच्च कामगिरीबद्दल इंद्रधनु पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीकडून दिला जाणारा 2007 IT उद्योग शिक्षण आणि संशोधन याबद्दलचा सह्याद्री नवरत्न पुरस्काराने ते सन्मानित झाले आहे. सध्या सॉफ्ट एक्सेल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी पार पाडतात. नावाप्रमाणे आवाजातही गोडवा असलेले हे बहुआयामी व्यक्तिमत्व या नादवेदच्या मैफिलीच्या अनुषंगाने आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करावा अशी विनंती मी कैलासवासी नाना पालकर प्राथमिक विद्यालयाच्या स्थानिक सन्मानमय समितीचे अध्यक्ष डॉक्टर मापारे सर यांना करते. दैन्य विघटना दिसे सभोवती मनात सलते हे शल्य आपल्या कृतीत घेऊन नाना पालकर शाळा एकूणच आपला प्रवास करत आहे. यानंतर शामराव बेंद्रे, पंडित प्रभुदेव सरदार, सरदारबाई कारदगेकर, मोगूबाई कुर्डीकर, गान सरस्वती किशोरी अमोणकर यांच्याकडे संगीताचं त्यांचं शिक्षण झालंय. ज्यांना आपण संगीत तज्ज्ञ म्हणून ओळखतो अशा किशोरीताई आमोणकर अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात MA केलं. 1967 ते 2001 या काळात महाविद्यालयात राज्यशास्त्र या विषयाचं अध्यापनाचं कार्य केलं आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर प्रतिष्ठित संगीत मंडळ आणि संगीत संमेलनामध्ये गायन झालं. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या अर्हताप्राप्त कलाकार आहेत. पाणीयाच्या उत्सवी स्मरू या ज्ञानेशा असे काव्य आणि संगीताचे कार्यक्रम शिष्यांना सोबत घेऊन त्यांनी केले. कला भारती मुंबई, स्वर माऊली पार्ले, बालगंधर्व संगीत सभा पार्ले, स्वरमंच गोवा, देवल क्लब कोल्हापूर, भारत गायन समाज पुणे, खानदेश संगीत संमेलन, स्वर साधना संमेलन, सवाई गंधर्व समारोह कुंदगोळ, अब्दुल करीम खा संगीत समारोह मिरज या संगीत संमेलनामध्ये त्यांनी आपली कला अप्रतिम अशी कला सादर केलेली आहे. आज त्याही या ठिकाणी नादवेदच्या मैफिलीने आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित त्यांचा सन्मान करावा अशी विनंती मी सौ निमाताई कुलकर्णी यांना करते. ज्येष्ठ कवी समीक्षक लेखक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्राध्यापक त्रेम व्ही
सर देशमुख यांच्या कवितांवर आधारित तुरे चंद्र फुलांचे या कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन आणि गायनही त्यांनी केले. कवी हेम किरण पत्की यांच्या कवितांवर आधारित शब्द कोवळा देरे राम या कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन व गायन त्यांनी केले. 29/11/2003 पासून आई या कार्यक्रमाचं ते सादरीकरण करतात. सोलापुरातील पहिली युवा संगीत संस्था सूरसंध्या या संस्थेमार्फत सुगम संगीताचे अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले. ई टीव्ही मराठीवरील पहिल्या भजन स्पर्धेचे ते परीक्षक आहेत. सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेले अनेक वर्षांची उज्ज्वल नाट्य परंपरा लाभलेले बेंडे प्रतिष्ठान हिंगोली यांनी आयोजित केलेल्या 2 अंकी नाट्य स्पर्धेत गाणं पंचरंगी पोपटाचं या नाटकाच्या उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी आणि गायनासाठी प्रथम पारितोषिक त्यांना मिळाले. सोलापूर वृत्तदर्शनवरील कार्यक्रमाच्या शीर्षक गीतांची स्वर रचना आणि गायन त्यांनी केले. राज्य नाट्य स्पर्धेत अनेक नाटकांच्या संगीत दिग्दर्शनासाठी त्यांना पारितोषिक मिळाले असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले श्री प्रशांत देशपांडे सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं स्वागत करावं अशी विनंती मी कैलासवासी नाना पालकर प्राथमिक विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष डॉक्टर दिभा जोशी सर यांना करते. शिक्षण झालं, त्याचबरोबर कोल्हापूर विद्यापीठातून एम ए संगीताचं शिक्षण घेतले. सुधीर फडके यांचे मराठी सुगम संगीतातील योगदान या विषयात प्रबंध सादर करून विद्या वाचस्पती अर्थात पीएचडी प्राप्त केली आहे. भारतीय योग विद्याधामचा योग अध्यापक आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळात सहाय्यक प्रशासनिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर सौ भारतीय वैशंपायन यांच्या शिष्या. जयपूर घराण्याचे मान्यवर गुरुवर्य रत्नाकर पै, सुधाकर बुवा डिग्रजकर, सौ अश्विनी भिडे देशपांडे, सुलभा पिशवीकर, शोभा गुरटू यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलंय. सांगली, कोल्हापूर, मुंबई आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त बी हायग्रेड कलाकार म्हणून गेली 20 वर्ष गायन. दूरदर्शनवरून अनेक विविध कार्यक्रम सादर केले आहेत. अनेक ऑडिओ कॅसेट आणि सीडीज त्यांच्या प्रसिद्ध आहेत. राजश्री शाहू आणि मित्ररंग पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. राजश्री प्रॉडक्शनच्या आई तुझा आशीर्वाद आणि सासूची माया या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले. सध्या त्यांचा स्वतःच्या शारंग या संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम सादर होत आहेत. दैवल क्लब मधून संगीत शारदासाठी शारदेची प्रमुख व्यक्तिरेखा त्यांनी साकारली. अभिरुची मधून स्वरशिल्प या संगीत नाट्य विभागासाठी सक्रिय सहभाग. ब्रेकिंग न्यूज या हिंदी चित्रपटात आणि रामदेव आले रे बाबा या मराठी चित्रपटातून त्यांनी भूमिका सादर केली आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या भाग्यश्रीताई मुळेंचा सत्कार करावा अशी विनंती मी सौ छायाताई देशपांडे यांना करते. ढोलकी वादक श्री विठ्ठल क्षीरसागर यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांचं स्वागत करावं अशी विनंती मी विद्यालयाच्या शिक्षिका कुमारी श्रुतीताई देशपांडे यांना करते. श्रीयुत वैभव फणसळकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करावं अशी विनंती मी आमच्या आनंदवन मित्र परिवारातले सदस्य श्री विठ्ठल पावडे सर यांना करते. स्वागतानंतर औपचारिकतेचा भाग जरी असला तरी काही गोष्टी म्हणून कौतुक वजा आपण 2 सत्कार या ठिकाणी करणार आहोत. आपल्याच मराठवाड्याची नंदीग्राम नगरीची एक कन्या कुमारी दिव्या बियाणे आत्ताच नुकताच 12वीचा रिझल्ट लागला आणि त्याच्यामध्ये ती राज्यात पहिली आली आहे. गोडबोले सरांनी तिचं कौतुक करावं असे मी त्यांना विनंती करते. दिव्या बियाणे झाला आणि महाराष्ट्रच नव्हे तर सगळा भारत हदरून गेला आणि त्याच्याच काही गोष्टी आहेत की त्याच्यातून आपण काय शिकलो, काय शिकायला पाहिजे होतं ह्या सगळ्या गोष्टीचा परामर्श घेताना आणि त्याच्या स्मृती कशा ताज्या आहेत
परवाच त्याचा निकालही लागला आणि आपल्या सगळ्यांना त्याचा खूप आनंद झाला त्या निकालाचा. त्याच ह्याच्यावर तीच थीम घेऊन एक नांदेडचा एका सुपुत्राने आनंद पांढरे निर्मित अशोक चक्र नावाचा चित्रपट निर्मित झाला आणि त्याला खूप यश मिळत आहे. त्यातलाच एक कलाकार संदीप मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी कौतुक व्हावं अशी विनंती मी सुलभाताई पिशवीकर आणि अच्युत गोडबोले सर यांना दोघांनाही करते. संदीप मुंडे सर, चित्रपट सुरू आहे. झालाय आज आपल्या पुढे सगळं गाणं मैफिल येऊन समोर आपण त्या सगळ्याचा आस्वाद घेणार आहोत, पण या सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनामागे अनेकांचं सहकार्य आम्हाला लाभलंय. आर्थिक आधाराचा वड पारंब्याही या कार्यक्रमात खूप महत्वाचे असतात. संपत्ती आणि दया दोन्ही वसे जे एके ठाळा, तेथे जाण धनंजया विभूती माझे, याची प्रचिती या कार्यक्रमाच्या प्रायोजकांकडून आम्हाला मिळाली तेव्हा त्यांची कृतज्ञतापूर्वक नोंद घेणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. दिभाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा सौ संध्याताई कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय सुलभाताई पिशवीकर यांना मी विनंती करते की त्यांनी संध्याताई कुलकर्णी यांचं सत्कार करावा. औपचारिकता बनून राहिलेला हा औपचारिक कार्यक्रम वृक्ष वाटत असला तरी तेवढाच महत्वाचा असलेला कार्यक्रम आटपून मी हा ध्वनी क्षपक अंतकरणपूर्वक श्रीयुत अच्युत गोडबोले सर आणि त्यांच्या टीमकडे सुपूर्द करते. धन्यवाद. सगळ्या नांदेडकरांचं या कार्यक्रमात स्वागत करतो. मला इथे खूपच आनंद होतोय हा प्रोग्राम आम्हाला सगळ्यांना सादर करायला. ह्याच कारण असं की या प्रोग्रामच्या मागे एक भूमिका आहे आणि त्या भूमिका मी एक दोन मिनिटात समजावून सांगणार आहे की आम्ही जेव्हा हे पुस्तक लिहायला लागलो त्यावेळेला असं वाटलं की गाण्यावरती एवढी पुस्तक आहे ते नवीन काय लिहायचं आहे विशेष. पण त्यावेळेला असं वाटलं की जे शास्त्रीय संगीत आज भारतामध्ये माझ्या मते जवळ खूपच कमी होत चाललेलं आहे. तुम्ही बघाल की टेलिव्हिजन वरती आज जवळपास एकही प्रोग्राम क्लासिकल म्युझिकचं होत नाही. वर्तमानपत्रात क्लासिकल म्युझिकचे रिव्ह्यूज हे जवळपास येत नाहीत. पूर्वी त्याचे रिव्ह्यूज यायचे प्रोग्रामचे, त्याच्या मैफिलींचे, त्याच्या सिरीजचे, ते अगदी क्वचित सगळे झालेले. आपण सगळे जण टेलिव्हिजनवरची जी गाणी आहेत त्या ते गाण्यालाच मुख्य गाणं असं समजायला लागलेलो. आमचं स्वतःच मत असं की त्या गाण्यात काहीच वाईट नाहीये, गाणी छानच आहेत, पण त्या गाण्याच्या मागे जी काही गेयत आहे त्याच्यामागे बऱ्याच अंशी किंवा कित्येक वेळेला एक राग संगीत दडलेलं आपल्याला आढळतं. त्याचा अर्थ राग ज्याच्यात नाही ते गाणं वाईट असं आमचं मुळीच सुद्धा म्हणणं नाही. जे कानाला गोड लागतं ते सगळं चांगलं असं आमचं खरं म्हणजे म्हणणं होतं. खरं म्हणजे अगदी लहानपणी मला क्लासिकल म्युझिकची भीतीच वाटायची. म्हणजे त्याच्या मैफिलीला गेलो की कुठेतरी कोपऱ्यात भिंतीला टेकूनच बसायचं, कारण केव्हा झोप लागेल काही सांगता यायचं नाही. पण नंतर काही रागांनी जे काही पछाडलं त्याचं, त्या रागाचं वातावरण जे मला दिसायला लागलं त्याच्यातून सगळी ती आवड निर्माण झाली. आणि नंतर ऐकत गेलो त्यावेळी त्यातली सगळी गंमत कळत गेली. मग त्यातली वेगवेगळी गाणी कुठली, त्याच्यामधली नाट्यसंगीत कुठलं, त्याच्यामधल्या गजला कुठल्या, हे सगळा शोध आम्ही घेत गेलो. आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की हे लोकांपर्यंत आलं पाहिजे. आणि त्यातून ही कल्पना माझ्या आणि सुलभाताईच्या मनात आली. सुलभाताई ही टेक्निकली अर्थातच अतिशय संपन्न साऊंड किशोरीताईंकडे शिकलेली, मोगूबाईंकडे शिकलेली, आणि मराठी भाषेवरती तिचा खूपच मोठा प्रभाव. मी ताई यांची आणि पुष्पा आगरकर इथे बसलेली आहे, त्या मला बहिणीसारख्या दोघींचं म्हणजे कविता मराठी भाषा ह्याच्यावर प्रचंड प्रभुत्व. आणि मी मुंबईला, मग आम्ही दोघांनी म्हणून ठरवलं की असं आपण केलं पाहिजे की जेणेकरून गाणं अगदी सोपं आहे, हे किती छान आहे, आम्हाला आवडलं, तुम्ही पण ऐका, अशा भावनेतनं आपण ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. कारण आतापर्यंत अशी समजत होती की संबंध क्लासिकल म्युझिक म्हणजे भयंकर अवघड, कळायला अवघड, नको ते बोर,
आणि त्याचं कारण होतं, कारण समीक्षेत सुद्धा नुसते निषाद पंचम चक्रधर ताला अशा टेक्निकल भाषेत बोलायची, गायक सुद्धा दीड दीड तास गायचे आणि लोकांना बोर करायचे, आणि त्यामुळे गाणे गायता गाण्याच्या वाटेला फारसे कोणी फिरकायचे नाही. ते किती छान आहे, किती सोपं आहे, किती चांगलं आहे असं लोकांना समजावून सांगावं म्हणून नादवे ते पुस्तक खरं म्हणजे आम्ही लिहिलं. या गाण्याचा कार्यक्रम सुद्धा याच भूमिकेतनं आपण आम्ही निवडलेला आहे. त्या ठिकाणी तीन राग आम्ही घेतलेले आहेत, एक भीमपलास, दुसरा यमन आणि तिसरं म्हणजे भैरवी. हा संपूर्ण कार्यक्रम साधारण 2 ते 2.5 तासाचा क्रम होतो, पण आपला आता बराच वेळ उशिरा काही कारणांमुळे झालेला आहे, त्यामुळे आम्ही कदाचित तो लवकर आवडण्याचा प्रयत्न करू, पण साधारण हा 2 ते 2.5 तासाचा हा प्रोग्राम होतो. या प्रोग्रामचं स्वरूप असं असतं की त्यात सुरुवातीला काही रागाच्याशी अगदी बारीक जुजबी माहिती, त्यानंतर 3-4 मिनिटाची एक बंदिश, ही रागाचं स्वरूप कसं असतं हे दाखवण्याकरता, नंतर त्या रागातली बरीच गाणी, त्या रागाच्या गाण्याच्या मध्ये थोडीफार कॉमेंट्री, मध्ये मध्ये काही किस्से, काही गमती, आणि त्या रागाचं स्वरूप काय, त्या गाण्यांच्या ह्यांनी उलगडावं असं एक त्याचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे कुठल्याही तऱ्हेने एक दीड दीड तास एक राग गायलेलं आहे असं याचं स्वरूप नाही, किंवा फक्त गाणी म्हणतात असंही नाही, ते दोघांचं मिलाप की हे कसं आहे हे समजून सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपण भीमपलासनी पहिल्यांदा सुरुवात करूया, आणि भीमपलास हा राग ही वेळ सुद्धा भीमपलासचीच आहे खरं, म्हणजे थोडी थोडस एक अर्धा तास कदाचित लेट झाला असेल, पण भीमपलासचीच वेळ. आणि ह्या रागाचं नाव बघूनच आपल्याला कदाचित भीती वाटते की भीम म्हणजे काहीतरी भयंकर दणकट काहीतरी किंवा आक्रमक काहीतरी असलं पाहिजे, तसं नाहीये. हा खरं म्हणजे खूप विनवणीचा एक राग आहे, याच वेळी साधारण गायचा आहे तो. भीम आणि पलास अशा दोन ह्याच्यात निर्माण झाला अशी एक समजूत होती, आणि त्या भीमपलास मध्ये म्हणजे कुमार गंधर्वांची अतिशय सुंदर चीज आहे. किशोरी ताईंचा भीमपलास फार सुंदर आहे, जसराजजींचा भीमपलास फार सुंदर आहे, जा जा रे अशी एक त्यांची चीज आहे, त्याचा काही आपण उल्लेख करणार आहोत. आणि या अशा भीमपलास मध्ये मी पहिल्यांदा ताईला सुरुवातीला एक बंदिशीने सुरुवात करायला मी विनंती करणार आहे, आणि नंतर नंतर त्यातली गाणी आणि कोणी कशी रचली याच्याविषयी आपण बोलणार आहोत, ते ऐकणार आहोत आणि मजा आपण घेणार आहोत.